here Swans, myself Gangadhar Sonke, and I welcome you all to the MCGM's virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पुस्तकामध्ये मराठी हा विषय शिकणार आहोत आणि आपल्या मराठीचं जे हेडिंग आहे, मराठीचं जे टायटल आहे किंवा आपल्या मराठीच्या पुस्तकाला जे नाव दिलेलं आहे ते आहे अक्षर भारती. तेव्हा आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील जो पाठ बघणार आहोत तो 6वा पाठ आहे, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. बाळ ज पंडित यांनी लिहिलेला हा पाठ आहे. 1929 त्यांचा जन्म झाला होता आणि 2015 त्यांचं निधन देखील झालेलं आहे. ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ, खरं म्हणजे यातला आता ऑलिम्पिक हा जो शब्द आहे तो तुम्ही ऐकलेला असेल, वर्तमानपत्रामध्ये वाचलेला असेल आणि टी व्हीवर सुद्धा या संदर्भातल्या अनेक बातम्या वाचलेल्या असतील. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की एखाद्या पाठाचं नाव वाचून सुद्धा आपल्याला समजतं की त्या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत. तसंच इथे आहे, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ असं आपल्या पाठाचं नाव आहे आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येऊ शकतं, आपल्याला असं समजू शकतं की या पाठामध्ये आपल्याला ऑलिम्पिकची जी स्पर्धा होते खेळांची, जगभरातली नावाजलेली, जगभरातले सगळे देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात, या ऑलिम्पिकच्या संदर्भात माहिती या पाठामध्ये दिलेली असेल. आणि दुसरं म्हणजे खेळाच्या संदर्भातली अतिशय उच्च स्तरावरची स्पर्धा आपण ज्याला म्हणूया की ऑलिम्पिकमध्ये एखाद्या खेळाडूने जर कुठलं तरी मेडल मिळवलं किंवा नुसता सहभागी जरी झाला तर ती गोष्ट त्या देशासाठी आणि त्या खेळाडूसाठी अभिमानाची मानली जाते. आणि आत्ताच ऑलिम्पिकचे खेळ होऊन गेलेले आहेत, त्यामुळे काही बातम्यासुद्धा तुम्ही वाचलेल्या असतील किंवा तुम्हाला काही नावं माहीत असतील ज्यांनी आत्ताच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व ऑलिम्पिकच्या खेळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात केलेलं आहे आणि त्यातून बऱ्याच आपल्या खेळाडूंना तिथे मेडल्ससुद्धा मिळालेली आहेत. त्यामुळे खेळांची जर तुम्हाला आवड असेल, एखाद्या विशिष्ट खेळामध्ये तुम्हाला गती असेल, खेळामध्ये तुम्हाला करिअर करण्याची आवड असेल, खेळामध्येच तुम्हाला पुढे काहीतरी करायचं असं वाटत असेल किंवा एखादा विशिष्ट खेळ तुम्ही खूप छान खेळत असाल तर हा पाठ तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. अगदी सुरुवातीला जसं मी नेहमी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला जो पाठ आपण शिकणार आहोत त्या पाठाच्या लेखकाचा परिचय दिलेला असतो आणि इथे सुद्धा तेच आहे. बाळ ज पंडित जे आहेत त्यांचा परिचय दिलेला आहे, त्यांचा फोटो इथे तुम्हाला दिसेल आणि त्यांचं एक पुस्तक क्रिकेटमधील नवलकथा या पुस्तकाचं हे फ्रंट पेज आहे, फ्रंट कवर आहे. बाळ ज पंडित प्रसिद्ध लेखक होते, क्रिकेट सामन्यांचे समालोचक म्हणजे कॉमेंट्री ज्याला आपण म्हणतो ते करणारे. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. म्हणजे एक गोष्ट तर इथे आपल्याला लक्षात येते की बाळ पंडित यांनी जे काही लेखन केलं ते खेळांच्या संदर्भातलं केलं. म्हणजे साहित्यामध्ये जसे वेगवेगळे प्रकार असतात, कथा असते, कविता असते, कादंबरी असते, ललित लेखन असतं, निबंध असतात, लघुनिबंध किंवा आणखी त्याच्यामध्ये वर्तमानपत्रांमध्ये येणारे लेखनाचे वेगवेगळे प्रकार असतात, तसंच एखाद्या पर्टिक्युलर लेखनामध्ये सुद्धा लेखाचे वेगवेगळे विषय असतात लेखनाचे. तसं बाळ पंडित यांनी जे काही लेखन केलं ते खेळांच्या संदर्भाने केलं, खेळांच्या आठवणींच्या संदर्भाने केलं किंवा एखाद्या खेळाडूच्या संदर्भानंसुद्धा लेखन केलेलं आहे. तर खेळाच्या लेखनाच्या फॉर्मॅटमधले प्रसिद्ध लेखक बाळ पंडित आहेत. क्रिकेट सामन्यांचे समालोचक होते, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्ट कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयी माहिती दिली आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत. ऑलिम्पिकचे जे खेळ आहेत हे का सुरू झाले, त्यानंतर त्यांची सुरुवात कशी झाली, जे वर्तुळ आपल्याला बघायला मिळतात असे ऑलिम्पिकच्या खेळांमधले, त्या वर्तुळांचा अर्थ काय आहे, या सगळ्यांची माहिती, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहे. आणि जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा ज्या होतात त्या स्पर्धांच्या बाबतीत अनेक काही इंटरेस्टिंग ज्याला आपण म्हणूया, रोचक ज्याला आपण म्हणूया, ती माहिती आपल्याला या पाठातून मिळणार आहे. तर बघूया आता आपण पाठाला सुरुवात करूया. सुरुवातीलाच जे आपल्या पाठाच्या दिलेलं आहे त्याच्यामध्ये आहे की मनुष्याच्या सर्वांगीण विकासामध्ये, सर्वांगीण विकासामध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट जी आपली झाली पाहिजे, एखादा व्यक्ती
अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, एखादा व्यक्ती खेळामध्ये खूप चांगला आहे, एखादा व्यक्ती चित्रकलेमध्ये खूप चांगला आहे, असं ना होता सगळंच चांगलं आलं पाहिजे, सर्वांगीण विकास त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा झाला पाहिजे, यासाठी क्रीडेचे म्हणजेच खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. क्रीडेचे महत्त्व कसे आहे? अनन्यसाधारण आहे, म्हणजे खेळांना खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. आता सर्व स्तरावर म्हणजे काय? तर फक्त ऑलिम्पिक गेम्स नाही, तर एखाद्या देशाचे नॅशनल गेम होतात किंवा वेगवेगळे खंड जे आहेत आपले त्या खंडांचे सुद्धा गेम्स होतात, जसं एशियन गेम्स आहे किंवा मग दुसऱ्या खंडाच्या लेवलवर तिथे होणारे खेळ. हे सगळे जे खेळ आहेत हे जगभरातल्या क्रीडाप्रेमींचे काय घेतात? लक्ष वेधून घेणारे ठरतात. संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. म्हणजे जगभरात जेवढ्या खेळांच्या संदर्भातल्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांच्यामध्ये ऑलिम्पिक सामन्यांचं महत्त्व अनन्यसाधारण तर आहेच आहे, पण त्याला एक मानाचं स्थान आहे. विजयाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. म्हणजे पाठाच्या अगदी सुरुवातीला एक विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी सुद्धा एक उद्दिष्ट दिलेलं आहे की विजयाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून, म्हणजे तुम्ही ज्या खेळामध्ये खेळत असाल, ज्या खेळामध्ये पारंगत असाल, जो खेळ तुम्हाला खेळता येत असेल, त्या खेळात विजयाचं उद्दिष्ट, जिंकण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून आणि तुम्हाला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून, म्हणजे जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करणं, सराव करणं, त्याच्यामध्ये अधिकाधिक पुढे 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 जाणं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं आणि त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? अधिकाधिक प्रयत्नशील राहिलं पाहिजे, असं या ठिकाणी म्हटलं आहे. बघूया आता लेसन काय म्हटलं आहे आपल्या पाठामध्ये. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. म्हणजे ऑलिम्पिक गेम्सच्या संदर्भात तिथे अटेंड करतानाचा हा पाठ आहे आणि त्यामुळे लेखकाने असं लिहिलं की ऑलिम्पिकचं जे गाव आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जसं तुम्ही एखाद्या गावामध्ये राहता किंवा आपलं एक गाव असतं तसं ऑलिम्पिकचं एक गाव आहे का? तर त्याच संदर्भातली माहिती पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याआधी आपण हे बघूया. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती, गर्दी प्रचंड असली तरी. इथे ऑलिम्पिक गाव एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. म्हणजे एवढी गर्दी असून सुद्धा अडचण होत नव्हती, नियोजन अगदी छान झालेलं होतं. येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते, येणाऱ्यांचे रस्ते वेगळे, जाणाऱ्यांचे रस्ते वेगळे. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. जसजशी लेखकाची मोटार ऑलिम्पिकच्या गावाकडे आणि मैदानाकडे जाऊ लागली गावाकडून, तस तसं त्यांना अधिकाधिक गर्दी दिसू लागली, उत्साह दिसू लागला आणि त्यांना एक भला मोठा ध्वज दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशान होते. प्रत्येक देशाचा स्वतःचा एक झेंडा असतो, नॅशनल एम्ब्लेम जसं आपलं भारताचा आहे, असं प्रत्येक देशाचे काही सिम्बॉल असतात जी त्या त्या देशाची ओळख असते, त्या त्या देशाची संस्कृती त्या निशाणांमधून दिसत असते. तशीच ऑलिम्पिक सामन्यांचं स्वतंत्र निशाण म्हणजे तो ध्वज, म्हणजे तो झेंडा किंवा फ्लॅग अधिक तुम्हाला समजण्यासाठी. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. आता तुम्हाला इथे दिसेल बघा, लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि हा काळा. मुद्दा म्हणून हे वर्तुळ तुम्हाला इथे समजण्यासाठी दिलेलं आहे. प्रत्येक स्लाइडच्या बॅकग्राऊंडला आपण ते घेतलेलं आहे, कारण आपल्या पाठाचं जे नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप, ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप, तर तो कसा गोप आहे इथे तुम्ही बघू शकता. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. आता बघा, इथे लेखक जरी क्रीडाविषयक लेखन करत असले जास्तीत जास्त, तरी त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा साहित्यिक अंगानं आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतात आणि हे जे वाक्य आहे ते
त्यांच्या साहित्यिक कौशल्याचंच उदाहरण आहे. जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष देत आहेत. मित्रांची उपमा त्यांनी या वर्तुळांना दिलेली आहे. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड. जगात एकूण किती खंड आहेत आणि इथे फक्त पाच खंड दिलेले आहेत, कारण जे दोन उरलेली आहेत त्यातल्या एका ठिकाणी तर मानवी वस्ती आपल्याला मिळत नाही. त्यामुळे जे पाच महत्त्वाचे खंड आहेत ते पाच खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले होते. आता ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य काय? सिटीएस, ऑल्टीएस आणि फांटीएस. म्हणजे तो ध्वज आहे पांढरा बॅकग्राऊंड असलेला, त्याच्यावर ही पाच वर्तुळं आहेत पाच रंगाची, आणि त्या ध्वजावर ऑलिम्पिकचं जे ब्रीद वाक्य आहे ते लिहिलेलं आहे, सिटीएस, ऑल्टीएस, फॉन्टीएस. आता बघूया आपण फॉर्टीएस या सगळ्याचा अर्थ काय होतो. म्हणजे गतिमानता, स्पीड, उच्चता, म्हणजे अतिशय वरच्या लेवलचा परफॉर्मन्स, उत्कृष्ट असं आपण म्हणूया त्याला, आणि तेजस्विता असा याचा अर्थ होतो. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं या ऑलिम्पिकच्या ब्रीद वाक्यातून खेळाडूंना सुचवायचं आहे. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे म्हणजे त्याने आपली हाईट वाढवली पाहिजे का? तर नाही. त्याने आपला खेळातला परफॉर्मन्स वाढवला पाहिजे आणि अधिकाधिक उंची आपल्या खेळामध्ये गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जगाचे डोळे दिपतील किंवा जग ज्या खेळाडूकडे डोळे लावून बघेल अशी उंची आपल्या खेळामध्ये त्या खेळाडूने गाठली पाहिजे. आणि बल संवर्धनासाठी म्हणजे शक्ती ताकद जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. आता प्रश्न असा येऊ शकतो की ऑलिम्पिकचा ध्वज खेळाडूंना काय संदेश देतो? तर ऑलिम्पिकच्या खेळाचं जे ब्रीद वाक्य आहे त्याचा अर्थ होतो गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आणि या ब्रीद वाक्यातून ऑलिम्पिकचा ध्वज खेळाडूंना संदेश देतो की त्यांनी जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत. या ध्वज स्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते. आता मशाल तुम्हाला माहीत असेल पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया की नुसता ध्वजच नाही तर एक कंटिन्युअसली चालणारी तेवणारी मशाल या स्फूर्तीदायक मशाल, प्रेरणा देणारी मशाल या ध्वज स्तंभाजवळ असते. जसं आपल्या घरामध्ये आपली आई देवाऱ्यात दिवा लावते आणि घरात तो दिवा सतत चालू असला पाहिजे असं त्यांना वाटतं, तसं या ध्वज स्तंभाजवळ एक स्फूर्तीदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी, आता फक्त क्रीडापटूंसाठीच नाही तर क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. म्हणजे खेळाडूंसाठी आणि खेळांची आवड असणाऱ्या लोकांसाठी ऑलिम्पिक सामने एक खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण या सामन्यांमधून त्यांना खूप चांगले चांगले खेळाडू बघायला मिळतात, चांगले चांगल्या खेळाच्या संदर्भातील गोष्टींवर चर्चा करायला मिळते आणि एक नवीन जग त्यांच्यासाठी त्या काळामध्ये खुलं झालेलं असतं. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. आता इथे थोडीशी विचार करण्यासारखी किंवा कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा आपल्या शाळेमध्ये एखाद्या खेळाची कॉम्पिटिशन होते आणि मग 100, 200 किंवा 50 ते 100 किंवा त्यापेक्षा अधिक जर आपली शाळा मोठी असेल तर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला असतो, परंतु इथे जगभरातल्या 5 ते 7 हजार खेळाडूंनी एकाच वेळी भाग घेतलेला असतो. स्त्री खेळाडूंची संख्या ही 2000 आसपास असते. या खेळांमध्ये ज्या स्त्रिया असतात खेळाडू म्हणून आलेल्या आहेत त्यासुद्धा 2000 आसपास असतात. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची सोय असते. म्हणजे एकीकडे 5 ते 6 हजार खेळाडू आहेत, दुसरीकडे हा खेळ बघण्यासाठी जी सोय झालेली आहे तिथे 70 ते 80 हजार प्रेक्षक सहज बसू शकतात. एवढ्या लोकांची सोय त्या देशाने केलेली असते जिथे ऑलिम्पिकचे खेळ खेळले जातात.
याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात, म्हणजे बसायला 70 ते 80 हजार आणि उभे राहून 25,000, असे जवळपास 1 लाखाच्या आसपास, त्यापेक्षा कमी किंवा जास्त आपण म्हणू, एवढे लोक एकाच वेळी ऑलिम्पिकचे सामने बघत असतात. आणि आता तर तिथे होणारे खेळ डायरेक्ट आपल्याला टीव्हीवरून बघायला मिळत असल्यामुळे लाईव्ह जगभरातून हे सामने लाईव्ह बघणाऱ्या क्रीडा शौकीनांची तर संख्या खूप जास्त आहे. पोहण्याच्या शर्यतीसाठी 4 ते 5 तलावही बांधलेले असतात, म्हणजे ज्या स्विमिंग कॉम्पिटिशन होतात, पोहण्याच्या शर्यती होतात, त्यासाठी वेगळे 4 ते 5 तलावसुद्धा बांधलेले असतात. इथे बघूया, तुम्हाला हा ध्वज दिसतोय ऑलिम्पिकचा, ज्याच्यावर ही 5 वर्तुळं आहेत, 5 रंगांची जी 5 खंडांसाठी दिलेली आहेत. आणि इथे त्याचं जे ब्रीद वाक्य आहे ते आहे सिटीएस, अल्टीएस आणि फोर्टीएस, ज्याचा अर्थ होतो गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, एक तर मैदान आहे, दुसरीकडे प्रेक्षागार, लोकांना बसण्यासाठीची जागा, रहदारीसाठी मुद्दाम मानलेल्या अनेक सडका, लोकांना व्यवस्थितरित्या जाता यावं म्हणून, जाता येता यावं म्हणून नवीन रस्ते बांधलेले असतात, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रम परिहारासाठी सुसज्ज अशा विशाल उपहारगृहे, असे एक मोठे गावच असते, याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. आता बघा, आपल्या पाठाच्या सुरुवातीला अगदीच लेखकाने लिहिलं आहे की आमची मोटार ऑलिम्पिक विलेजच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. तर हे ऑलिम्पिक विलेज म्हणजे काय, ज्या ज्या देशामध्ये अशा प्रकारचे ऑलिम्पिकचे सामने भरवले गेले आहेत, किंवा इथून पुढे सुद्धा ज्या ज्या देशामध्ये अशा प्रकारचे ऑलिम्पिकचे सामने भरवले जातील, त्या देशामध्ये एक विशिष्ट जागा नेमलेली असते, आणि त्या जागेवर मग मैदाने असतात, प्रचंड प्रेक्षागार आहेत, लोकांना व्यवस्थितरित्या जाता येता यावं, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सडका, लोहमार्ग बांधलेले असतात, तिथे येणाऱ्या खेळाडूंना राहण्यासाठी अनेक खोले असतात, इमारती असतात, वसतिगृह, म्हणजे एक प्रकारे एक गावच तिथे वसवलेलं असतं या खेळांसाठी. आणि म्हणून या जागेला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना 1965 मेलबर्न येथे मांडण्यात आली, आणि पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. तर हा जो फोटो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय, हा 1965 मेलबर्न येथे जे ऑलिम्पिक विलेज उभारण्यात आलं त्याचाच हा फोटो आहे. अशा प्रकारचे अनेक ऑलिम्पिक विलेज जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला मिळतील की वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारची व्यवस्था, सोयीसुविधा ऑलिम्पिक विलेजच्या माध्यमातून खेळाडूंसाठी, ते बघण्यासाठी येणाऱ्या खेळांच्या शौकीनीसाठी किंवा खेळ आवडणाऱ्या लोकांसाठी उभारण्यात आलेल्या होत्या. पुढे बघूया, ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात, ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे, महत्त्वाची आहे. ऑलिम्पिकचे सामने दरवर्षी किंवा प्रत्येक वर्षाला होत नाही, तर ऑलिम्पिकचे सामने दर 4 वर्षांनी होतात, म्हणजे आत्ताच ऑलिम्पिकचे सामने 2021 होऊन गेलेले आहेत, ते आता पुढे कधी होतील, आणखी 4 वर्षांनी. हे सामने पूर्वी 5 दिवस चालत, आता ते त्यापेक्षा जास्त चालतात. 776 776 BC बिफोर क्राइस्ट, 776 सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते. म्हणजे ऑलिम्पिकचे जे पहिले सामने झाले, सगळ्यात पहिल्यांदा या सामन्यांना सुरुवात झाली ती ग्रीस देशामध्ये, आणि एवढा मोठा इतिहास या खेळांना आहे. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. आता बघा, जसं सिल्वर मेडल आहे, ब्रॉन्झ मेडल आहे, गोल्ड मेडल आहे, असे वेगवेगळे मेडल पहिला, दुसरा, तिसरा येणाऱ्या खेळाडूंना दिले जातात, तसे त्या काळामध्ये ऑलिव्ह हे जे झाड आहे त्या झाडाची फांदी त्याच्या गळ्यात घालून त्या खेळाडूचा गौरव करण्यात असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत, त्या काळीसुद्धा आणि आतासुद्धा आपण बघतो आहोत की जगभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर भेदभाव आहेत.
आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर जातीय धार्मिक तेढ बऱ्याचदा आपल्याला दिसतात. बाहेरच्या देशांचा जर आपण विचार केला तर तिथे क्लास क्लॅशेस असतात, कुठे कुठे रंगावरून क्लॅशेस होताना दिसतात. परंतु अशा प्रकारच्या खेळांमध्ये जग हे सगळे भेद विसरतं, आपापसातले काही वाद असतील तर ते विसरतं आणि एकत्र येतं. म्हणून हे खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत. जगाला माणुसकीच्या दृष्टीने एक चांगला संदेश देण्याचा विचार या खेळांच्या माध्यमातून होताना दिसतो. म्हणून इथे दिले बघा की ग्रीस देशातील अनेक शहरे, त्या देशात अनेक शहरं होती आणि त्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद असू शकतात. ते वाद विसरून, परस्परातील भेद विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत त्यावेळी लोक करत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. आतासुद्धा आपण बघितलं तर ऑलिम्पिकमध्ये जिंकून येणाऱ्या, मेडल मिळणाऱ्या खेळाडूंचे सुद्धा अनेक इंटरव्ह्यूज तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केले तर तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्यासाठी खरं म्हणजे हे होमवर्क आहे किंवा हा एक भाग आहे की तुम्ही यावेळी झालेल्या आपल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये कोणकोणत्या खेळाडूंनी कोणकोणत्या खेळाच्या प्रकारामध्ये सहभाग नोंदवला आणि तिथे कोणाकोणाला कोणकोणतं मेडल मिळालं याची जराशी नोंद करून घ्यायची आहे इंटरनेटच्या माध्यमातून. किंवा तुम्ही काही इंटरव्ह्यूज बघितलेले असतील, तुम्ही काही वर्तमानपत्रं बघितलेली असतील तर ती जरा नावं काढायची आहेत. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय समारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे, कारण त्या खेळाडूने त्या देशाचं किंवा त्या शहराचं नाव मोठं केलेलं असतं. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 हे सामने बंद पडले. इथे सुरू झाले 776 आणि 394 हे सामने बंद झाले, कारण तो ग्रीक सत्ता जी होती तिचा ऱ्हास झाला. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या, अतिशय महत्त्वाची गोष्ट ऑलिम्पिकच्या सामन्यांच्या संदर्भात, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 परत एकदा आधुनिक जगाला आठवण झाली की अशा प्रकारचे सामने भरवले गेले पाहिजेत, जेणेकरून जगभरातले अनेक खेळाडू, अनेक खेळ प्रकार खेळणारे खेळाडू एकमेकाला भेटू शकतात, जगामधल्या अनेक देशांच्या संस्कृत्यांची देवाणघेवाण होऊ शकते, अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते आणि एक जागतिक प्लॅटफॉर्म खेळाडूंसाठी मिळू शकतो. अशा प्रकारची चर्चा 1894 सुरू झाली आणि त्यावर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते, म्हणजे बऱ्याचशा राष्ट्रांमधून एक एक किंवा दोन दोन किंवा त्या त्या खेळात प्रावीण्य मिळवणारे खेळाडू वगैरे असे प्रतिनिधी हजर होते. कुबर्टीन नाव लक्षात ठेवा, कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनर्जीवन केले, म्हणजे परत एकदा ते सुरू झाले पाहिजेत, परत एकदा ते सुरू केले पाहिजेत. यावर शिक्कामोर्तब झालं. शरीर संपदा वाढवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी किंवा हेल्थ इज वेल्थ जे आपण म्हणतो किंवा आरोग्यम धन संपदा असं जे मराठी आपण म्हणतो मराठीमध्ये, ती शरीर संपदा वाढवण्यासाठी, बल संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. म्हणजे ही जी ऑलिम्पिक काँग्रेस होती या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या विषयांवर ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याच्या संदर्भात चर्चा झाली आणि फायनली त्यांचं जे मत झालं की अशा प्रकारची स्पर्धा पुन्हा एकदा भरवली गेली पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या देशांमध्ये काय होतील, चांगले संबंध प्रस्थापित होतील. 1896 ऑलिम्पिक सामने दर 4 वेगवेगळ्या देशात भरवले जातात. अजूनसुद्धा हे सामने दर 4 भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. आता हे ज्या काही व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत, जे काही मूल्य इथे दिलेले आहेत, ते अतिशय महत्त्वाचे आहेत. एखाद्या खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून जगभरात जर ही मूल्ये प्रस्थापित होत असतील तर अशा प्रकारच्या स्पर्धा मानवतेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. काय काय होतं या सामन्यांमुळे, सद्भावना वाढीस लागते, समता प्रस्थापित होते, मैत्रीपूर्ण संबंध वेगवेगळ्या देशांमध्ये प्रस्थापित होतात, विश्वबंधुत्वाचा संदेश सगळीकडे जातो, खेळाडूंमध्ये शिस्त निर्माण होते,
इतर खेळाडूंना त्यातून प्रेरणा मिळते, शिस्त वैक्य या गोष्टी सुद्धा वाढीस लागतात. पुढे बघूया. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. आता हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे, इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही सर्च करू शकता की कोणकोणते 21 खेळ आहेत की जे ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात आणि त्याच्यामध्ये आणखी वाढ झाली आहे का, या 21 खेळांमध्ये आणखी खेळांची वाढ झालेली आहे का. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. एक ऑलिम्पिक समिती आहे आणि जेवढे देश ऑलिम्पिक सामन्यांमध्ये सहभागी होतात त्या देशातून प्रत्येकी 2 किंवा 3 प्रतिनिधी त्या समितीत असतात. म्हणजे त्या देशाचं काही म्हणणं असेल, त्या देशातल्या खेळाडूंना काही मदत हवी असेल किंवा काही महत्त्वाचे मुद्दे त्या देशाला मांडायचे असतील तर ते प्रतिनिधी तिथे मांडू शकतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो आणि हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. म्हणजे जेवढे काही देश आहेत जगामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेणारे, हे सगळे देश मिळून ही स्पर्धा भरवतात. त्यासाठी लागणारा पैसा अशा प्रकारे उभा होतो कारण ऑलिम्पिक विलेज तिथे निर्माण होतं आणि कित्येक दिवस चालणाऱ्या खेळांसाठी जो पैसा लागतो तो खूप मोठ्या प्रमाणावर लागतो. क्रीडेच्या क्षेत्रात काही उदाहरणं इथे दिलेली आहेत महत्त्वाची आता, आणि त्या त्या संदर्भाने आजच्या काळातली किंवा अलीकडच्या काळातली उदाहरणंसुद्धा तुम्ही शोधू शकता. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेद नाही, खेळांमध्ये कसलाही भेद पाळला जात नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स, इथे तुम्हाला चित्र दिसते बघा, अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू, म्हणजे तो अमेरिकेचा आहे पण त्याचा जो वंश आहे तो आफ्रिकेतला आहे. 1936 बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदं मिळवली. बघा एका स्पर्धेमध्ये त्याने किती अजिंक्यपदं मिळवली, 4. इतकेच नव्हे तर त्या 4ही बाबतीत त्याने 9 उच्चांक प्रस्थापित केले, म्हणजे रेकॉर्ड्स ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक वेळी नवीन रेकॉर्ड, प्रत्येक वेळी नवीन रेकॉर्ड. अमेरिकेच्या एशियाचा तो मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा गौरव केला, केवढे कौतुक केले. ओवेन्सचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली, कौतुक केली. म्हणजे तुम्ही ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेता तेव्हा तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहात, रंगाने तुम्ही काळे आहात, गोरे आहात, सावळे आहात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, तुम्ही कुठल्या देशातून आलेले आहात, हे सगळं बघितलं जात नाही. तुमचं खेळातील कौशल्य, तुम्ही खेळात दाखवलेलं प्रावीण्य आणि खेळाच्या प्रती तुमची असलेलं डेडिकेशन किंवा भावना, या सगळ्या गोष्टी इथे महत्त्वाच्या असतात. आणि जर तुमचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असेल तर जग सगळे भेद विसरतं आणि तुमचं कौतुक करतं. तसंच जेसी ओवेन्सच्या संदर्भात झालेलं होतं. आतासुद्धा पळण्याच्या शर्यतीमध्ये जर आपण बघितलं तर उसेन बोल्ट नावाचा जो खेळाडू आहे त्याचं सगळीकडे कौतुक होताना आपण बघतो आणि प्रत्येक वेळी स्वतःचेच रेकॉर्ड मोडत तो 9 उच्चांक प्रस्थापित करत असतो. तसंच जेसी ओवेन्सच्या संदर्भात सुद्धा होतं. पुढे बघा, एमिल झेटोपेक, इथे चित्र दिलेलं आहे. हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू 1952 त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले, म्हणजे त्या मैदानाचे जे नाव होतं ते हेलसिंकी होतं, ते मैदान त्याने गाजवलं. तेथे त्याने 5000 धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा इतिहास घडवला. जगातील मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली. म्हणजे एखादा खेळाडू ऑलिम्पिकच्या खेळाडूमध्ये जेव्हा नाव कमावतो आणि तो एखाद्या पर्टिक्युलर खेळामध्ये खेळत असेल तर त्याला विविध नावांनी ओळखलं जातं. जसं एमिल झेटोपेकला मानवी रेल्वे इंजिन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. झेटोपेकने ख्याती मिळवली त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. जसं आपल्याकडे मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख असं म्हटलं जातं त्यांचं त्या खेळातील कौशल्य बघून, अशी
वेगवेगळी नावं त्या त्या खेळाडूंना त्या त्या खेळाच्या संदर्भात जोडली जातात, कारण त्या खेळामध्ये ते नवे उच्चांक प्रस्थापित करतात. तर जेव्हा एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये नाव कमावतो, नवे उच्चांक प्रस्थापित करतो, तेव्हा केवळ त्याचंच नाव होत नाही तर तो ज्या देशातून आलेला आहे त्या देशाचंसुद्धा नाव होतं आणि लोकांना त्या देशातल्या लोकांविषयी आदर वाटू लागतो. आणि म्हणून आपल्या पाठाच्या सुरुवातीला जे दिलेलं आहे की तुम्ही जर एखाद्या खेळामध्ये चांगले असाल तर तुम्ही त्यात आणखी प्रावीण्य मिळवलं पाहिजे, आणखी बेस्ट त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या देशासाठी ऑलिम्पिकमध्ये कसं जाता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. आता बघा, इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ऑलिम्पिकमध्ये येणारे खेळाडू हे अनेक संकटांवर मात करून आलेले असतात, वेगवेगळ्या परिस्थितीमधून आलेले असतात, परंतु ते आपलं संकट घेऊन बसत नाहीत तर ते खेळाच्या प्रती एवढे डेडिकेटेड असतात की ते सहभागी होतात आणि प्रसंगी जिंकतात सुद्धा. यातलाच अबेबे बेकिला या खेळाडूने जेव्हा शर्यतीमध्ये भाग घेतला तेव्हा इथे बघा तुम्ही, त्याला पायामध्ये घालण्यासाठी शूज बूट ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा नव्हते. अनवाणी पायाने ती त्याने ही शर्यतीमध्ये भाग घेतला आणि त्याने ती शर्यत जिंकली. एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात कापले. किती? 2 तास 15 मिनिटे, तेही अनवाणी पायाने, पायात काहीही न घालता. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. तर असे अनेक खेळाडू आहेत, प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी त्या त्या खेळाडूंच्या नावाचा सगळीकडे गौरव होतो, नाव घेतलं जातं अभिमानाने त्यांचं आणि त्या खेळाडूबरोबरच त्या त्या देशाचंसुद्धा नाव होत असतं. तर असे आपल्या देशातलेसुद्धा अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी त्या त्यावेळी आपल्या देशाचा गौरव जगभरात केला, आपल्या खेळाच्या संदर्भानं त्यांनी एक नवे विक्रम प्रस्थापित केले आणि त्यामुळे आपल्या देशातसुद्धा त्या त्या खेळाडूंचं नाव आणखी देखील घेतलं जातं. तर तुम्हीसुद्धा अशा खेळाडूंची नावं शोधली पाहिजेत, ते खेळाडू कोणते खेळ खेळत होते त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि या संदर्भात अतिशय महत्त्वाचं नाव आहे ध्यानचंद यांचं. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले आणि हे टिकवण्यात सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. हॉकी म्हटलं की ध्यानचंद असं एक समीकरण बनलेलं होतं. हॉकी म्हटलं की भारत, हॉकी म्हटलं की भारताचे ध्यानचंद असं एक समीकरण बनलेलं होतं. एवढा मोठं नाव त्यावेळी ध्यानचंद यांचं हॉकीमध्ये झालेलं होतं. ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज ढोलाने फडकत असतो. ढोलाने हा ध्वज फडकत असतो ज्याच्या संदर्भात आपण सुरुवातीला माहिती घेतलेली आहे. या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे असतात. बघा, युरोप आहे, आफ्रिका आहे, अमेरिका आहे, एशिया आहे आणि ओशियाना. समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात हे वर्तुळ. तर त्याच्या शेजारीच क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते. मशाल जी आहे ती मशाल त्या ठिकाणी तेवत असते. आता हे काही खेळाडू आहेत ज्यांनी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे मेडल्स मिळवलेले आहेत. भारताचं नाव जगभरात या खेळाडूंनी नेलेलं आहे आणि या खेळाडूंमुळे आपल्या देशातील नागरिकांच्या माना अभिमानाने उंचवलेल्या आहेत, ज्यांनी या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, मेडल्स मिळवलेली आहेत. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे जी आपण लक्षात घेतली पाहिजे की ऑलिम्पिकच्या खेळांमध्ये सहभागी होऊन केवळ मेडल मिळवणे नव्हे तर त्यामध्ये सहभाग मिळवणेसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे केवळ मेडल मिळवणारे खेळाडूच महत्त्वाचे असं नाही तर ज्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला त्यांनीसुद्धा अनेक संकटांवर आणि अडचणींवर मात केलेली असते. अनेक स्पर्धा त्यांनी त्या आधीच्या लेवलवर जिंकलेले असतात आणि त्यानंतर ते खेळाडू तिथपर्यंत पोहोचलेले असतात. इथे आता तुम्हाला हे खेळाडू दिसत आहेत यांची नावं तुम्ही शोधली पाहिजेत, ते कोणत्या कोणत्या खेळांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे ते शोधलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं मेडल, गोल्ड, ब्रॉन्झ किंवा सिल्वर त्यांनी त्या खेळामध्ये मिळवलेलं आहे त्याचा थोडासा रिसर्च तुम्ही केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या खेळाच्या संदर्भात आणखी माहिती मिळेल. तर यांची नावं शोधा, आणखी असे खेळाडू ज्यांनी भारताचं नाव ऑलिम्पिकच्या खेळामध्ये मोठं केलेलं आहे.
त्यांची माहिती मिळवा. वर्तमानपत्र वाचत असताना अशा प्रकारच्या स्पर्धा जेव्हा होत असतात तेव्हा त्याच्या कटिंग्स ठेवणं, त्याचे रेकॉर्ड्स ठेवणं हे सुद्धा एक छंद म्हणून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची या गोष्ट पाठातून आपल्याला काय शिकायची असेल, तर तुम्ही एखाद्या खेळामध्ये जर चांगले असाल तर त्याच्यामध्ये आणखी प्रावीण्य मिळवून मला माझ्या देशासाठी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आणि केवळ सहभागच नोंदवायचा नाही तर मला माझ्या देशासाठी एक मेडल आणायचं आहे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत, हेच आजच्या या पाठातून आपल्याला शिकायचं आहे. तर प्लीज सबस्क्राइब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear swans, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.